आणि लाखो वारकरी, खरं म्हणजे पांडुरंग हा आपल्या सर्वसामान्यांचा परमेश्वर आहे आणि म्हणून सरकार देखील सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून यामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही एवढी खात्री आपल्याला आम्ही देतो. आणि पुन्हा एकदा याज सगळ्यांना आषाढी च्या महापूजेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हा, आणि आरोग्यमंत्री आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा झाली. इकडे लाखो लोक येतात, आपले वारकरी येतात. आज बघितलं आपण की कॅम्प लावलेत, आरोग्य शिबिर लावलेत, आयसीयू देखील टेम्पररी बनवलेत, तिथं पेशंट देखील ॲडमिट होते, त्यांनाही भेटलो मी जाऊन. आणि म्हणून परमनंट इथलं काम झालं पाहिजे पालकमंत्री महोदय दादा. आणि म्हणून 1000 बेडचं हॉस्पिटल देखील पंढरपूरमध्ये करण्याचा आपण निर्णय या ठिकाणी घेऊ. आणि अशा प्रकारचं विकासाचं जे काही काम आहे ते या ठिकाणी आपल्या शासनाच्या माध्यमातून करू एवढी खात्री आपल्याला देतो. तुम्ही प्रचंड जे काही मी रस्त्याने येताना पाहतो एवढं प्रेम वारकरी बांधव भगिनींचं मिळतं आहे, हे लाभ हे भाग्य माझ्या नशिबात मला मिळालं आहे, त्यामुळे हे आपल्या आशीर्वादाने मिळालेलं आहे. आणि त्यामुळे मी आपला ऋणी आहे. आपल्याला पुन्हा एकदा त्यांचं काय ठीक आहे ते मी घेतो निवेदन. तर तुम्हाला पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. विठ्ठलराव सगळं होईल बरोबर, पांडुरंगाच्या आशीर्वादाने सगळं ठीक होईल, काही कमी पडणार नाही, तुम्ही काळजी करू नका. शेवटी एक सरकार कुणाचं आहे, तुमचं आहे, ते तुम्हाला ज्या काही सोयीसुविधा द्यायच्या या पांडुरंगाच्या आशीर्वादाने मिळत राहतील एवढंच शब्द देतो मी आपल्याला. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. मंदिर समितीचं कर्मचाऱ्यांचा काही तर विषय आहे बरोबर ना, सातवा वेतन आयोग, आणि त्याच्या बाबतीत देखील आपण सरकार सकारात्मक आहे, बिलकुल त्यामध्ये काळजी करू नका. आपलं हे सरकार देणारं आहे आणि दोन्ही हाताने देणार आहे. पांडुरंग जसं देतोय तसं या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगेन की ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपण अडचणी सोडवू आणि छोट्या मोठ्या अडचणी असतील त्या आपल्याला बसून सोडवता येतील. पालकमंत्री आहेत, आमचे दोन्ही मंत्री आहेत, हे सातत्याने संपर्कात आहेत, त्यामुळे दर्शन रांगेत देखील खूप लोक उभे आहेत, त्यामुळे मी जास्त वेळ आपला घेत नाही. मी आधीच आवशेकर महाराजांना सांगितलं हा कार्यक्रम अतिशय आपण थोडक्यामध्ये आटपूया. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, असंच प्रेम कायम असू द्या आणि पांडुरंगाचा आशीर्वाद असाच कायम आपल्या सगळ्यांच्यावर राहू द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.